हॅलो, वैशालीज रेसिपीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत इन्स्टंट मुगाचा हलवा. तुमच्याकडे जर कोणी अचानक पाहुणे आले आणि जर तुम्हाला काही गोड करायचं असेल तर हा हलवा झटपट तयार होतो आणि शिवाय याला डाळ भिजवायचीही गरज नाही. चला तर मग लगेच साहित्य पाहूया. 1 कप मुगाची डाळ, 1/2 लिटर दूध, 1 कप साखर, 1/2 कप तूप, जिलेबीचा रंग मी दुधात भिजून घेतला आहे, 1/2 चमचा वेलची पूड आणि मिक्स ड्रायफ्रूट हे थोडे मी तुपावर परतून घेतले आहे. आपली कढई तापलेली आहे तर मुगाची डाळ यात भाजून घ्यायची आहे. आणि ह्याला सतत हलवत राहायचं आहे. आता आपली डाळ खरपूस भाजून झालेली आहे. खमंग डाळीचा वास पण सुटला आहे. जवळपास मला ह्याला 5 ते 6 मिनटं लागले भाजायला. तर आता गॅस बंद करून ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायची आहे. ही मिक्सरवर मी जाडसर पीठ तयार करून घेतलं आहे. इथे आपली कढई पण तापलेली आहे तर यामध्ये आता 2 चमचे तूप घालायचं आहे. थोडंसं तूप मेल्ट झालं की पीठ घालूया. आणि आता ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. ह्याला सतत हलवत राहायचं आहे आणि खमंग वास सुटेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत आपण भाजणार आहोत. आता पीठ भाजून झालं आहे. जवळपास मला ह्याला 12 मिनटं लागले पीठ भाजायला. तर आता यात आपल्याला दूध घालायचं आहे. आता याला आपण छान हलवून घेऊया. आणि जर तुम्हाला यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. थोडंसं दुधाची क्वांटिटी कमी करायची आहे तेव्हा. आता आपलं दूध आटलं आहे तर यात साखर घालायची आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. आता वेलची पूड घालायची आहे. हे मी भिजून घेतला होता जिलेबीचा रंग तो टाकायचा आहे. छान हलवून घ्यायचं आहे आणि आता यात 1-2 चमचे तूप परत टाकायचं आहे. उरलेलं सगळं टाकून द्यायचं. तूप आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येईल तुम्हाला. पण जर जास्त तूप असेल तर हलवा खूप छान होतो. आता आपला हलवा होत आला आहे. कडेनी तूप पण सुटायला लागलं आहे. तर यात हे तुपावर परतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करूया. आपला हलवा तयार आहे.
तर इन्स्टंट मुगाचा हलवा तयार आहे, तुम्ही पण नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.